Hello students, good morning everyone. As you know that we have started our second lesson, that is a synopsis, the Swiss family Robinson. Synopsis manje summary. Synopsis means summary manje apan the novel, there is one novel, that is the Swiss family Robinson. Ya novel chi ji kai summary ahe ti aplyala ya lesson madhe dileli ahe. In that lesson we have seen that there is one family, Williams and Elizabeth's family had stuck in the island. He loka because of the water storm, म्हणजे समुद्री वादळामुळे, समुद्रातल्या त्या पाण्याच्या वादळामुळे ही लोक विलियम्स अँड एलिझाबेथ्स फॅमिली हॅड स्टक इन द आयलँड. ही लोक कशामध्ये अडकलेली आहेत, एका आयलँडमध्ये अडकलेली आहेत. अँड देन वी हॅव सीन दॅट नाव दे आर सर्चिंग फॉर अ हाऊस फॉर सेफ्टी, म्हणजे ते त्यांच्या सेफ्टीसाठी एका घराच्या शोधामध्ये आहेत. अँड दे डिसाइडेड दे हॅव टू मेक अ हाऊस विथ द बेग ट्री, म्हणजे त्यांनी डिसाईड केलेलं आहे की एका मोठ्या झाडाच्या मदतीने वी हॅव टू बिल्ड अप अ ट्री, आपल्याला एक घर बांधलं पाहिजे. अँड दे स्टार्टेड टू टेक अ मेजरमेंट, आणि त्यांनी मेजरमेंट घ्यायला सुरुवात केली. नाव देन आफ्टरवर्ड्स विलियम दॅट फादर टॉट देम हाऊ टू मेक अ बाउल ऑर स्पून विथ द हेल्प ऑफ गार्ड्स, म्हणजे एका फळाच्या मदतीने आपण कशाप्रकारे युटेन्सिल्स बनवू शकतो हे त्यांनी फादरनी त्या मुलांना देखील शिकवलं. देन आफ्टर दॅट ही टॉट हिम दॅट हाऊ टू मेजर अ ट्रँगल ऑर वेरियस शेप्स, त्यांनी हे सुद्धा शिकवलं की कशाप्रकारे आपण मेजरमेंट घेऊ शकतो, शेप्स कशाप्रकारे कट करू शकतो फॉर मेकिंग अ हाऊस. नाव वी विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी, पेज नंबर 7. द मेन नॉटेड अ रोप ॲट सर्टन इंटरवल्स अँड अटॅच पीस ऑफ बांबू इन ईच नॉट. देन वी हॅव सीन इन द लास्ट पिरियड दॅट दे हॅव मेड अ होम विथ अ हेल्प ऑफ ट्री, म्हणजे त्यांनी झाडाच्या मदतीने झाडाला झाडाच्या खोडाला एक घर बनवलेलं आहे एका मोठ्या झाडाच्या मदतीने. तर फॉर दॅट हाऊस दे द मेन नॉटेड अ रोप, नॉटेड म्हणजे गाठ बांधली, नॉटेड अ रोप, रोप म्हणजे दोरी, म्हणजे दोरीची गाठ बांधली. ॲट सर्टन इंटरवल्स म्हणजे थोड्या थोड्या अंतराने दोरीची, इंटरवल म्हणजे थोड्या थोड्या अंतराने दोरीची गाठ बांधली. अँड अटॅच पीस ऑफ बांबू इन ईच नॉट, आणि ईच नॉट इन बिटवीन द ईच नॉट दे अटॅच अ पीस ऑफ बांबू, म्हणजे बांबूचा छोटे छोटे तुकडे त्यांनी त्या नॉटमध्ये गाठीमध्ये अडकवले. Thus, they created their ladder. Ladder म्हणजे शिडी, आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांची शिडी तयार केली. Father returned to the beach and collected driftwood. ज्यावेळेस त्याचे फादर मीन्स विल्यम रिटर्न टू द बीच, बीच म्हणजे समुद्राचा किनारा, समुद्राच्या किनाऱ्यापासून जेव्हा रिटर्न आले त्यावेळेस त्यांच्याकडे काय होतं, driftwood, थिंकिंग इट वुड बी परफेक्ट टू बिल्ड अ स्लेज. स्लेज म्हणजे एक घसरणारी गाडी असते इन द स्नो रिजन. स्नो रिजन म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये एक घसरणारी गाडी असते, जे की ते बर्फाळ रिजनमधले जे काही ॲनिमल्स असतात, इन द ॲनिमल्स हू सर्वाइव्ह इन द स्नो रिजन दॅट कॅरी दॅट स्लेज, म्हणजे ती जी स्लेज असते ती बर्फाळ रिजनमधले ॲनिमल्स कॅरी करत असतात किंवा ओढत असतात. सो वेन द विल्यम रिटर्न फ्रॉम द बीच, म्हणजे विल्यम बीचवरून जेव्हा रिटर्न आला, ही वॉज हॅव्हिंग अ ड्रिफ्ट वूड, म्हणजे लाकडाचे घसरटे असे पसरट असे तुकडे त्याच्याकडे होते. अँड ही वॉज थिंकिंग दॅट ही हॅव टू मेक अ स्लेज विथ द हेल्प ऑफ दॅट ड्रिफ्ट वूड, म्हणजे ड्रिफ्ट वूडच्या मदतीने ही वॉज थिंकिंग दॅट ही कॅन मेक अ स्लेज ऑन रनर्स रादर दॅन व्हील्स. आणि आता तिथे तर व्हील्स अवेलेबल होऊ शकत नव्हते. नाव दे वर नॉट हॅव्हिंग द व्हील टू फॉर मेकिंग अ परफेक्ट स्लेज, बट ऑन रनर दे हॅव टू मेक अ रनर, म्हणजे एक रनरच्या मदतीने ते स्लेज बनवणार होते. लॅटर दे यूज्ड इट टू ट्रान्सपोर्ट मटेरियल, मग त्यांनी शेवटी दे हॅड मेड द स्लेज विथ द हेल्प ऑफ रनर इन्स्टेड ऑफ व्हील, म्हणजे व्हीलच्या ऐवजी रनर लावून त्यांनी स्लेज बनवलं. अँड देन आफ्टरवर्ड्स दे वर युझिंग दॅट फॉर अ ट्रान्सपोर्ट मटेरियल, म्हणजे काही वस्तू आणण्यासाठी ट्रान्सपोर्ट मटेरियलसाठी त्यांनी ते स्लेज यूज केलं.
Meanwhile, Elizabeth announced that the garden she had been tending was producing healthy plant. Meanwhile, म्हणजे तोपर्यंत म्हणजे आता फारसा असा काळ लोटून गेलेला होता. सो एलिझाबेथ अनाउन्स मीन्स मदर ऑफ द फॅमिली अनाउन्स दॅट वॉट एवर द गार्डन शी प्लांटेड नियर देअर हाऊस, तिच्या घराच्या आजूबाजूला त्यांनी जी काही गार्डन लावलेलं होतं, दॅट गार्डन इज प्रोड्युसिंग हेल्दी प्लांट. आणि त्या गार्डनमध्ये आता खूप सारे प्लांट्स आलेले आहेत, लाईक कॉर्न, melons, pumpkin and cucumbers were already growing. मग तिनं कशा कशाचे प्लांट्स लावले होते, लाईक पम्पकिन, वॉटरमेलन, नॉट वॉटरमेलन, मेलन्स, देन पम्पकिन, मेलन्स, कुकुंबर्स अँड कॉर्न, अशा प्रकारचे तिने झाडं लावली होती, ती ऑलरेडी उगवून आलेली होती. द नेक्स्ट डे ओनली द फादर अँड फ्रिट्स ट्रॅव्हल टू द वुड्स exploring and finding such exotic plants as one with waxy fruit from which candles could be made. So the next day म्हणजे दुसऱ्या दिवशी only the father and Fritz, their father म्हणजे वडील आणि त्यांच्यातला एक भाऊ जो की the name is Fritz. मग फ्रिट्ज अँड विल्यम दे वेंट टू इन सर्च ऑफ वॅक्सी फ्रूट, म्हणजे मेन असलेल्या फळाच्या शोधात हे लोक हे दोघंजणं गेले. फॉर वॉट? फॉर मेकिंग द कॅन्डल. त्यांना कॅन्डल घ्यायची होती बिकॉज दे आर नाव सी दे वर इन आयलँड, सो देर आर नो फॉर्म ऑफ एनी इलेक्ट्रिसिटी. तिथे त्यांना कोणतीही इलेक्ट्रिसिटी नव्हती, सो दे हॅव टू बर्न लाईट विथ द हेल्प ऑफ फायर, म्हणजे त्यांना आगीच्या मदतीनेच लाईट पटवावी लागणार होती. सो इन सर्च ऑफ वॅक्स म्हणजे मेणाच्या शोधामध्ये दे वेंट टू द जंगल फ्रॉम विच कॅन्डल्स कुड बी मेड फॉर मेकिंग द कॅन्डल्स. फ्रिट्स डिस्कवर्ड अ ट्री एक्झुटिंग अ रबरी सॅप. मग फ्रिट्सला जंगलामध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या झाडींच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर ही फाउंड अ रबरी सॅप, म्हणजे एक रब झाडाला एक प्रकारचं रबर येत होतं अशा प्रकारे त्यांना एक झाड पाहिलं. फ्रॉम विच हिज फादर क्लेम दॅट दे कुड मेक बूट्स. हिज फादर क्लेम, क्लेम मीन्स सेड, ओके. तो त्याचे फादर काय बोलले की ओके विथ द हेल्प ऑफ दॅट रबर वी कॅन मेक अ बूट, म्हणजे या रबरच्या मदतीने आपण आपल्याला बूट बनवू शकतो. थिंकिंग अहेड ऑफ द नेक्स्ट विंटर फादर डिसाइडेड टू क्रिएट अ प्लेस सेफ फ्रॉम द एलिमेंट्स. नाव डेज अँड डेज आर गोईंग, म्हणजे दिवसामागून दिवस असे जातच होते. अँड द फॉर थिंकिंग अहेड टू द नेक्स्ट विंटर, म्हणजे आता थंडीचा महिना येणार होता, बिकॉज ऑफ दॅट विंटर सीझन, त्या विंटर सीझनला लक्षात घेता फादर डिसाइडेड टू क्रिएट अ प्लेस सेफ, म्हणजे आता त्याच्या वडिलांना असं वाटत होतं की आपण जी आता जागेमध्ये राहतोय तिथे आपला थंडीपासून बचाव होऊ शकत नाही. वी कॅन्ट सेफ हिअर फॉर द विंटर सीझन, म्हणजे आपण विंटर सीझनसाठी या जागेमध्ये सेफ नाही आहोत. सो दे डिसाइडेड टू क्रिएट अ न्यू सेफर प्लेस फॉर द विंटर सीझन. अ स्ट्रॉंग स्टोरेज स्पॉट टू प्रोटेक्ट देमसेल्फ अँड देअर बिलॉंगिंग्स. मग दे वर सर्चिंग इन अ सेफ प्लेस फॉर प्रोटेक्ट देमसेल्फ अँड बिलॉंगिंग, म्हणजे त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षित थंडीपासून बचाव करण्यासाठी एका जागेच्या ते शोधात होते. फ्रिट्स केम अप विथ द आयडिया ऑफ अ केव. फ्रिट्स नाव फ्रिट्स गेव अन आयडिया टू मेक अ केव, केव म्हणजे गुफा. मग फ्रिट्सनं काय आयडिया दिली की आपण गुफा बनवू शकतो किंवा गुहा बनवू शकतो की ज्याच्यामध्ये वी कॅन सेफ फॉर द विंटर सीझन. नॉट फाइंडिंग वन, पण आपण ती काही शोधायची नाही. दे थॉट ऑफ कार्विंग आउट देअर ओन केव इन द रॉक. नाव व्हॉट सेड दॅट फ्रिट्स की वी कॅन फाइंड दॅट, म्हणजे आपण शोधायची नाही, वी हॅव टू मेक विथ द हेल्प ऑफ बिग रॉक. आपण एका मोठ्या दगडामध्ये स्वतः गुफा तयार करायची. वी विल क्रिएट अ केव नॉट फाइंडिंग वन. ऑन द स्मूथ फेस ऑफ द रॉक फादर मार्क द डायमेन्शन फॉर अँड ओपनिंग अँड दे पिक्ड अवे
at the hard surface with their axes. And finally, they had found a big rock for making a cave. And on that big rock, father marked where it will be door, where it will be window. म्हणजे त्यांना फायनली एक असा मोठा दगड मिळाला की इन दॅट दे कॅन मेक अ केव्ह. म्हणजे त्याच्या मदतीने आपण ते लोक केव्ह बनवू शकतील, गुहा बनवू शकतील अशी त्यांना जागा मिळाली. अँड देन फादर मार्क देअर हाऊ टू वेअर इट विल बी अ डोअर, वेअर इट विल बी अ विंडो. मग फादरने काय केलं, मार्क केलं की दरवाजा कुठे असेल किंवा खिडकी कुठे असेल एक्सेट्रा. अँड विथ देअर ॲक्सेस, चिझल्स, हॅमर्स अँड शॉवेल्स. मग त्यांच्याजवळ जे काही कुऱ्हाड, हातोडी किंवा जे काही हत्यारं होती त्या हत्यारांच्या मदतीने, विथ द हेल्प ऑफ दॅट ऑल ॲक्सेस, चिझल्स ऑर हॅमर्स, दे स्टार्टेड टू मेक. मग त्यांनी त्यांच्या हत्याराच्या मदतीने दे स्टार्टेड टू मेक अ केव्ह. Over the next several days, the family cut windows in the rock to allow the cross currents of air and for sunlight to enter the cave. म्हणजे काही दिवसानंतर, over the next several days, काही दिवसानंतर the family cut windows. They finally cut the windows for that cave, for entering the sunlight and for entering the air. म्हणजे त्या गुफेमध्ये हवा येण्यासाठी आणि सूर्यप्रकाश येण्यासाठी त्यांनी विंडोज म्हणजे खिडक्या उघडल्या किंवा तयार केल्या. When they had finished, they had 4 rooms and finally they had finished the work of making a cave and now they were having a 4 rooms in that cave. आणि त्यांनी शेवटी त्या गुफेमध्ये गुफेवरती काम करून त्यांनी गुफेमध्ये 4 rooms तयार केल्या, complete with a fireplace. Even in that cave they made a fireplace. Manje we have seen that in the western countries there that climate is very cold in the winter season, so they make a fireplace in that house only. Manje tancha ghara madhe ek fireplace aste baga, apan pahilele ki because in western countries tithe winter season madhe khup thanda havaman asta, tyamule tancha ghara madhe ase आग पेटवण्याची एक जागा असते की त्यामुळे त्यांच्या घरामध्ये पूर्ण उबदार राहतं. अशा प्रकारचं ते फायरप्लेस जे असतं ते फायरप्लेससुद्धा त्यांनी त्यांच्या गुफेमध्ये बनवलं. दे नाव हॅड अ न्यू विंटर होम. नाव दे आर हॅव्हिंग द न्यू विंटर होम. सी नाव, फर्स्ट वेन दे रीच टू द आयलँड देन फॉर सम डेज दे वर नॉट हॅव्हिंग हाऊस, देन आफ्टरवर्ड दे वर हॅव्हिंग ओनली टेंट, देन आफ्टर टेंट दे मेड अ हाऊस विथ द हेल्प ऑफ ट्री, देन आफ्टरवर्ड्स दे मेक अ केव्ह. म्हणजे त्यांनी त्या आयलँडमध्ये आल्यापासून खूप सारी घरं बनवली, त्यापैकी पहिलं म्हणजे टेंट, त्यानंतर ट्री हाऊस आणि आता केव्ह. Because of the low light, the cave house they had built felt appreciative. Appreciative means म्हणजे ते खूप असं रटाळ असं ते म्हणजे फ्रेश वाटत नव्हतं. दॅट हाऊस वॉज व्हेरी अनफ्रेश. म्हणजे त्या घरामध्ये असं फ्रेश वाटत नव्हतं. वाय? बिकॉज देअर वॉज नो लाईट. त्यांच्या केवमध्ये लाईट यायला चान्स एवढा नव्हता. हां, दे हॅड मेड द विंडोज बट फ्रॉम दॅट विंडोज ऑल्सो नॉट इनफ लाईट वॉज कमिंग इन साईड. मग त्या विंडोजमधून इनफ त्यांना पाहिजे असणारी तेवढी लाईट त्यामध्ये आत येत नव्हती. त्यामुळे त्या घरामध्ये असं खूप रेंगाळवानं रटाळवानं असं वाटत होतं. टू रेमेडी दिस फादर अँड जॅक रिग्ड अप अ न्यू लाईट. मग रेमेडी म्हणजे याच्यावरती उपाय म्हणून फादर अँड जॅक रिग्ड अप अ न्यू लाईट. फादर अँड जॅक दॅट इज अनादर बॉय ऑफ द विलियम दॅट फाउंड अ न्यू लाईट. त्यांनी एक नवीन लाईट आणली. दे फाउंड अ बांबू पोल. कशी आणली लाईट? नॉट अ इलेक्ट्रिक वन लाईट. सी नाव, दे फाउंड अ बांबू पोल. त्यांनी एक बांबूचा मोठा पोल म्हणजेच काठी आणली. दॅट वूड रीच फ्रॉम द फ्लोअर टू सीलिंग. म्हणजे जी की काठी फ्लोअरपासून सिलिंगपर्यंत टच होईल अशी मोठी काठी आणली. देन आफ्टर सिक्युरिंग इट म्हणजे ती त्यांनी तिथे फिट केली. जॅक क्लाइम्ब टू द टॉप ऑफ द पोल अँड अँड हंग अ लार्ज ऑइल लॅम्प दॅट दे हॅड रेस्क्यूड फ्रॉम द शिप. मग फ्रॉम द शिप दे हॅड रेस्क्यूड मीन्स दे हॅड टूक वन लॅम्प. ओके, सो दॅट लॅम्प दे हंग टू दॅट पोल.
म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांच्या शिपमधून एक त्यांनी लॅम्प आणला होता, तो लॅम्प त्यांनी काय केला त्या बांबू पोलला वरच्या बाजूला अडकवला. हंग म्हणजे अडकवणे. वन डे दे फाउंड दॅट वन ऑफ द फॅमिलीज हर्ट्स अँड बीन हॅड बीन कम्प्लिटली डिस्ट्रॉइड अँड द कल्टिवेटेड फील्ड्स अराउंड इट हॅड बीन ट्रॅम्पल्ड अँड रुइंड. Now, days had passed. Now they were living in that cave house. So when they were roaming in the island, म्हणजे त्या आयलँडवरती तेच फक्त फॅमिली होते आणि एके दिवशी ते रोमिंग म्हणजे फिरत होते, दॅट टाईम दे फाउंड दॅट देअर अनदर हाऊस, म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जे काही हाऊस बनवलं होतं की ज्याच्यामध्ये दॅट एलिझाबेथ ग्रोन अ गार्डन, तिथे त्या एलिझाबेथने जे काही गार्डन उगवलं होतं ते गार्डन असलेला एरिया, कल्टिवेट केलेला एरिया जो होता, अँड दॅट हाऊस वॉज टोटली डिस्ट्रॉय. तो एरिया किंवा तो जो कल्टिवेशन असलेला जो एरिया होता किंवा हाऊस होता ते टोटली डिस्ट्रॉय, दॅट वॉज टोटली डिस्ट्रॉय. There were huge footprints everywhere and when they reached there they have seen that they totally destroyed that cultivation area also and their house also and they were seen that there are huge footprints ani tithe tanni pahila ki tithe mothe mothe payache thase hote. Father saw massive damage to trees as well as many huge footprints which he identified as belonging to an elephant herd. Elephant herd means hattiza kalak. Okay, when they reached there they have seen the condition and after that father realized that footprints are belonging to the elephant हर्ड. म्हणजे फादरला कळलं की हे जे फुटप्रिंट जे आहेत त्या कोणाशी बिलॉंगिंग आहेत, एलिफंटच्या, म्हणजेच आपण ह्या जागेमध्ये जिथं राहिलो होतो तिथे कोण येऊन गेलेला आहे, हत्तीचा कळप येऊन गेलेला आहे आणि हत्तीच्या कळपानेच हे सगळं डिस्ट्रॉय केलेलं आहे. सो दे नाव दे हॅव रिअलाइज दॅट ॲनिमल कॅन डिस्ट्रॉय अ ट्री. म्हणजे आता त्यांना कळलं की आपले जर ट्री हाऊसमध्ये आपण आत्ता असतो तर आपलं हे आपणसुद्धा डिस्ट्रॉय झालो असतो, आपणसुद्धा आपल्यालासुद्धा काहीतरी इजा दुखापत झाली असती. वाय? बिकॉज द एलिफंट इज व्हेरी ह्यूज ॲनिमल. हो येस, हत्ती हा खूप मोठा ह्यूज म्हणजे खूप मोठा प्राणी आहे, दॅट कॅन इझिली डॅमेज द ट्री. मग त्यांनी रिअलाइज दॅट एलिफंट कॅन इझिली डॅमेज द ट्री. तर त्यांना कळलं की हत्ती हा मोठा प्राणी असल्यामुळे इझिली अगदी आसानपणे ट्री हाऊस जे आहे किंवा ट्रीज जे आहे ते डॅमेज करू शकतो. नाव रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट पिरियड. टिल दॅट टाईम यू हॅव टू रीड द स्टोरी अँड राईट डाऊन द डिफिकल्ट वर्ड्स. थँक्यू.